दहावीच्या निकालात जिल्ह्यामध्ये 23,144 विद्यार्थी पास झाले, त्यापैकी 11,331 मुली असून 11,813 मुले उत्तीर्ण झाले आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 96% तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 91% इतकी आहे. दहावीच्या शालांत परीक्षेत अमरावती विभागात 90%पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6,000 आहे, तर 85% तर 90% गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 10,000, तर 80-85% गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 14,000 आहे. 75% ते 80% या अंतर्गत 16,000 विद्यार्थी पास झाले होते. अकोला जिल्ह्याचा निकाल 93.62% इतका लागला आहे. अकोला जिल्ह्यात एकूण 24,962 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. यामध्ये अकोला जिल्ह्यात 24,719 विद्यार्थी हे परीक्षेला बसले होते, त्यापैकी 23,144 विद्यार्थी पास झाले. मुलांचा निकाल हा 91% लागला, तर मुलींचा निकाल हा 96% लागला आहे. अकोला जिल्ह्याचा सरासरी निकाल हा 94% लागला आहे. जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल हा पातूर तालुक्यात 97% इतका आहे, तर सर्वात कमी निकाल हा तेल्हारा तालुक्याचा लागला आहे. अकोला जिल्ह्यात डिस्टिंक्शनमध्ये 8 विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहे, तर ग्रेड 1 मध्ये 8,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रेड 2 मध्ये 5,500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या निकालात संख्यात्मक दृष्ट्या अकोल्यात मुले अधिक उत्तीर्ण झाली, तर टक्केवारीच्या दृष्टीने मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. दहावीच्या निकालात मुले पण कुठे मागे नसल्याचे चित्र आहे. मी भक्ती मनीष मेन आहे आणि मला बोर्ड्सच्या SSC परीक्षेत 98.40 इतके परसेंटेज मिळाले आहे आणि मी माझं संपूर्ण श्रेय माझी शाळा, माझे संपूर्ण कुटुंब आणि माझी ट्युशन रिलेटेड ट्युटोरियल्स या सर्वांना देते. मी स्नेहा गजानन धनोकर, मला SSC बोर्डमध्ये 94% आहे. मी माझ्या यशाचं श्रेय माझ्या पॅरेंट्सला, माझ्या टीचर्सला आणि ज्यांनी मला गाईड केलं त्यांना. मला SSC बोर्डमध्ये 94% मिळाले आणि मी माझ्या यशाचं श्रेय माझे आई वडील, शाळा, सगळे टीचर्स आणि माझे क्लासेस. नमस्कार, मी कांचन राजेश कवडे. SSC बोर्ड एक्झाममध्ये मला 94.40% मिळाले आहे. या यशाचे श्रेय मी शाळेला, शाळेतील सर्व शिक्षकांना, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या मला सहकार्य करणाऱ्या सर्वांना आणि माझ्या आईवडिलांना. बुक्स भेजना था यार फ्रेंड्स को, क्या करूँ, कैसे भेजूँ बुक्स यार, ये रोज का ही हो चुका है. इसके लिए कुछ सोल्यूशन नहीं है क्या? पिक बे है ना, घर में सामान बुलाना हो या घर से सामान भेजना हो, फैक्ट्री का कोई सामान डिलीवर करना हो या डॉक्यूमेंट्स हो, पिक बे ऑनलाइन पैसेंजर एंड लोडिंग व्हीकल बुकिंग ऐप है. इसमें आपको मोटरसाइकिल, ट्रक, लोडिंग रिक्शा और बहुत सारे व्हीकल्स ऑप्शंस मिलते हैं, जिससे आप ऑनलाइन बुकिंग कर सकते हैं और घर पर सामान भेज सकते हैं या बुला सकते हैं. तो आज ही पिक पे प्ले स्टोर पर जाकर डाउनलोड कीजिए और उसका लाभ लीजिए. ओह दैट्स ग्रेट, तो मैं आज ही जाके डाउनलोड करता हूँ और आप भी जाके डाउनलोड कीजिए पिक पे.